मध्ये आता आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं दिसतंय। पुढची बातमी बघूया। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जातीय, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मध्य प्रदेश सारखंच महाराष्ट्रात सुद्धा ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं असा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे, त्यानुसार कामाला सुरुवात केल्याचंही त्यांनी सांगितलं। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार देखील ओबीसी समाजाची दिशाभूलच करत असल्याचं म्हटलंय। कुठल्या कुठल्या नगरपंचायतीला किती होतं, नगरपालिकेचं जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिकेत किती होतं, त्याचा सगळा डाटा दिला, तोही संपूर्ण डाटा आपण पुरवण्याचं काम हे इम्पिरिकल डाटा तयार करण्याच्या करता किंवा त्याच्यामध्ये बाटे यांचा अभ्यास खूप आहे, कारण त्यांनी केंद्र सरकारच्या स्तरावर पण या क्षेत्रामध्ये काम केलेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न चालू आहे। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेवटपर्यंत ओबीसी समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये मिळालं पाहिजे अशा प्रकारचा मनापासूनचा प्रयत्न राज्य सरकारचा चाललेला आहे आणि आम्ही त्या निवडणुका जोपर्यंत मतदान येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रयत्न चालूच ठेवू। स्थानिक स्वराज्य संस्थांनी डेटा मागवणे मध्य प्रदेश सरकारमध्ये तिथल्या आयोगाने ग्रामपंचायतनिहाय वार्डनिहाय मतदार याद्या सहित संपूर्ण अभ्यास करून एक एक मतदार यादी टिकमार करून ओबीसी ची एकूण लोकसंख्येच्या ओबीसी ची लोकसंख्या किती आहे याचा पहिला डेटा तयार केला मग बाकीच्या कारवाया केल्या, यांनी काहीच केलं नाही आहे। आणि आता जून मध्ये खोटं बोलतात आहे, पुन्हा विधिमंडळात खोटं बोलले की आम्ही जोपर्यंत ओबीसींना आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकाच लागू देणार नाही। राज्यसभेची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि राज्यात सहाव्या जागेसाठी आता चुरस निर्माण झालेली आहे। अशातच अजित पवार यांनी मागच्या वेळेला राष्ट्रवादीकडे एक जागा असताना शिवसेनेनं मोठं मन दाखवत राष्ट्रवादीला एक जागा सोडली होती, तेव्हा शरद पवार यांनी पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन जागा देण्याचं कबूल केल्याचं सांगितलं। अलीकडेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय। मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये आम्हाला एक जागा असताना पण पवारसाहेबांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला होता आणि त्यांचा कोटा आम्हाला द्यायचं कबूल केलेलं होतं, शिल्लक कोटा, त्यामुळे आमच्या दोन जागा गेल्या, शिवसेनेची एक जागा गेली आणि आपल्या काँग्रेसची एक जागा गेली आणि मला वाटतं दोन जागा भाजपच्या गेल्या, असं हे सगळं झालेलं होतं। त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांना कबूल केलेलं होतं की पुढच्या वेळेस दोन वर्षांनी निवडणुका, दर दोन वर्षांनी निवडणुका येतात, तर सहा वर्ष पूर्ण झालेल्या, तर त्या पद्धतीनं साहेबांनी कबूल केलेलं होतं। प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्यावेळेस आपण जे बिल पास केलेलं होतं ते बिल पास झालेलं नव्हतं, तुम्हाला चांगलं आठवत असेल की त्यावेळेस जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत त्यांनी सूचना दिली आणि त्या पद्धतीनं प्रभाग रचना झाली, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आयएएस ऑफिसर प्रत्येक महानगरपालिकेला नेमलेले होते की तुम्ही पण ते पुन्हा तपासा, त्यांनी तपासलं, त्याच्यात हरकती मागवलेल्या होत्या, त्या हरकती पण मागून त्यांना जो काही निकाल द्यायचा तो दिला आणि त्याच्यानंतर ते प्रसिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळं त्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे मला काही माहित नाही, मला त्याच्याबद्दल जास्त काही बोलायचं पण नाही।